उषा विलास जोशी आणि आज आपल्या सोबत आहे माझे गुरु शिक्षण क्षेत्रात ज्यांना मी खूप मानतो त्यांच्या त्यांच्या पुस्तकांच्या बेसवर बरेचसे शिक्षणात स्वतः मी बदल केलेले आहेत असे माझे गुरु सामाजिक कार्यकर्ते लेखक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी हेरंब कुलकर्णी सर तुमचं स्वागत आहे जागतिक पुस्तक आणि जागतिक दिना निमित्त शिक्षक आणि पालकांवर काय काय पुस्तकं असली पाहिजे या संदर्भामध्ये तुम्ही फार सुंदर एक पुस्तक लिहिलेलं आहे जे माझ्या हातात आहे बखर शिक्षणाची जे प्रत्येक पालकाने आणि टीचरने हे वाचलंच पाहिजे तर सर मला तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्त कि बखर शिक्षणाची हे पुस्तक तुम्हाला का लिहावं असं वाटलं व्याख्या द्यायचो आणि त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख करायचो तर शिक्षक असे उत्सुकतेने विचारायचे की ही पुस्तक आम्हाला माहितच नाहीत आणि त्यांचे डोळे असे लकाकायचे तर त्यानंतर मग मी असं ठरवलं की या शिक्षकांना ही पुस्तक माहीत होण्यासाठी काय करावं लागेल आणि मग मी मराठीमध्ये जेव्हा शोधलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की किमान शंभर पुस्तकं मराठीमध्ये अशी आहेत की जी फक्त शिक्षकांसाठी लिहिलेली आहेत जी इंग्रजी मधून मराठीमध्ये आलेली आहेत आणि शिक्षकांना प्रेरणा देण्याची ही सर्वात शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे असं माझ्या लक्षात आलं मला असं वाटतं की नोकरीला ला लागण्याचा एक वेगळा क्षण असतो परंतु शिक्षक म्हणून जन्म होण्याचा एक क्षण असतो कारण कुठला तरी एखाद्या पुस्तकाने तुम्हाला प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा तुम्हाला बदलायला भाग पाडते आणि म्हणून भूतकाळात मी जेव्हा बघितलं की आपण पण एक सामान्य शिक्षक म्हणूनच नोकरीला लागलो ला ला पण आपल्याला शिक्षणामध्ये काम का करावं असं वाटलं तर कुठेतरी अनुताई वाघांचं आपण कुठेतरी वाचलंय कुठेतरी रवींद्रनाथ टागोरांचं पुस्तक वाचलंय कुठेतरी कृष्णमूर्तींचं वाचलंय ओशोंचं वाचलंय आणि मग मला असं वाटलं की माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला बदलण्यासाठी जर पुस्तकांनीच जर जादू केली असेल तर तेच आपण सर्व शिक्षकांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून मग मी मराठीतली जे अनुवादित झालेली पुस्तकं आहेत जी वैचारिक पुस्तकं आहेत अशा सर्व पुस्तकं एकत्र केली आणि त्या पुस्तकांचा संपूर्ण परिचय लिहिण्यापेक्षा त्या पुस्तकांचा छोटा छोटा परिचय लिहिला की ज्याला आपण असं म्हणू की तो पिक्चर पाहावा यासाठी जे हे ट्रेलर ट्रेलर्स आहेत आणि हे ट्रेलर्स बघून शिक्षकांनी ती मूळ पुस्तकं वाचावीत यासाठी हा एक केलेला वेगळा प्रयोग आहे मला असं वाटतं की आज शिक्षक केवळ कायदेशीर कारवाईने बदलणार नाहीत किंवा शासनाच्या कुठल्या अध्यादेशाने बदलणार नाहीत तर शिक्षकांना बदलण्याची प्रक्रिया ही आतून असेल आणि ते आतून बदलण्याची प्रक्रिया करण्यासाठी ही पुस्तक हीच प्रेरक ठरू शकतात या मी हे पुस्तक लिहिलं नक्कीच सर पण मला ट्रेलरने वाटत आहे तुम्ही ज्या पद्धतीने त्याची एक समरी केलेली आहे त्याच्यामध्ये इतके मुद्दे शिकण्यासारखे आहेत की कोणाला जर कुठल्या शाळेमध्ये किंवा पालकांना स्वतःमध्ये जर पॅरेंटिंगमध्ये बदल घडवायचा असेल तरी उपयुक्त ठरू शकतात सर याच्या खूप पुस्तक आहेत म्हणजे तोतो आहे त्याच्यानंतर शांतिनिकेतन आहे निलची शाळा आहे टीचर आहे आनंद क्षण आहेत जवळजवळ पन्नास अधिक एक पुस्तकं याच्यामध्ये तुम्ही मांडलेली आहेत मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्हाला कुठली पुस्तकं भावली किंवा शिक्षकाने असे कुठले किंवा पालकांनी असे कुठले पहिले पाच दहा पुस्तक असे निवडले पाहिजे की हे किंवा तुम्हाला भावलेली पुस्तकं कुठलीच या पुस्तकामध्ये साधारणपणे तीन चार प्रकारची पुस्तक आहेत म्हणजे असं की शिक्षकांनी लिहिलेली काही आत्मचरित्र आहेत सुरुवातीच्या भागामध्ये की जी स्वतः शिक्षकांनी त्यांच्या शाळांमध्ये राहून प्रेरणा लिहिली आणि ती इंग्रजीतून मराठीमध्ये अनुवादित झालेत विशेषतः तत्वचंद सारखं पुस्तक आहे की जे जपान मध्ये एका रेल्वेच्या डब्यामध्ये चालणाऱ्या शाळेविषयीच आहे किंवा रवींद्रनाथ टागोरांचं जे आमादर शांतिनिकेतन आहे ते पुस्तकाने मला विशेष हलवलं त्यानंतर नीलची शाळा हे जे पुस्तक आहे हे मला शिक्षकांसाठी पण महत्वाचं वाटतं आणि पालकांसाठी महत्वाचं वाटतं याचं कारण असं की किशोर व अवस्थेतील मुलांशी कसं पालकांनी वागायचं हे त्याच्यामध्ये सांगितलं की जे पालकांना उपयोगी पडू शकेल आणि दुसऱ्या भागामध्ये जी शालाबाह्य मुलांच्या संदर्भातली जी पुस्तकं आहेत ती मला विशेष भावली की न पेटलेले दिवेसारखं पुस्तक जे आहे किंवा त्याच्यामध्ये रेल्वेच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर राहणारी जी प्लॅटफॉर्म नंबर झिरो सारखं पुस्तक आहे ते मला भावलं आणि जे कृष्णमूर्तींची जी, जी पुस्तक आहे त्याच्यावरती ती पण मला भावली आणि आचार्य रजनीश हे लोकांना वेगळ्या अर्थानं फक्त माहिती परंतु आचार्य रजनीश यांनी शिक्षणावर एक पुस्तक लिहिलंय शिक्षा मी क्रांती नावाचं त्या पुस्तकाने मला बदलायला खूप मदत केली असं वाटतं अ खरच बरेच चांगले चांगले पुस्तक आहे सर एक कल, आ, कल्पक बनिया म्हणजे क्रिएटिव्हिटी जर वाढवायची असेल तर त्याच्यावरच फार सुंदर पुस्तक डॉक्टर अशोक फिहिले त्यातले एक प्रयोग मी सर आमच्या शाळेमध्ये प्रश्नांचा याच्यावर थोडं भाष्य करणं की प्रत्येक शाळेमध्ये एक प्रश्नांचा असला पाहिजे आम्ही आमच्या शाळेत ठेवलेला आहे तुम्हाला काय वाटतं सर ते फार महत्वाचं आहे याचं कारण आपल्या समाजामध्ये प्रश्न विचारायला शिकवणं लोकशाहीचा सगळ्यात मोठा गाभा आहे आजची आपली लोकशाही जी अपयशी ठरते याचं महत्वाचं कारण असं की जे मतदार आहेत की जे स्टेक होल्डर आहेत लाभार्थी ते त्यांच्या नेत्यांना प्रश्नच विचारत नाहीत आणि प्रश्न विचारायचं नाही हे आपण आपल्या धर्मात शिकवलेलं आहे प्रश्न विचारायचं नाही हे आपण आपल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकशाही शिकवलेलं आहे आणि आदर ज्या व्यक्तीला आदर आहे त्या व्यक्तीला प्रश्न विचारायचे नाही अशा पद्धतीचं एक माइंडसेट आपल्या सामान्य भारतीय माणसाचं केल्यामुळं आपल्या भारतीय माणसाचं शोषण मोठ्या प्रमाणावर होतं आणि म्हणून प्रश्न विचारणं ही एक प्रकारची बंडखोरी हो आहे प्रश्न विचारणं हा एक आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची भावना आहे आणि प्रश्न विचारणं हे उत्सुकतेचं लक्षण आहे म्हणजे आईन्स्टाईनचं जे प्रसिद्ध वाक्य आहे की ज्ञानाचं लक्षण हे माहिती नसून उत्सुकता आहे किंवा जी क्युरॅसिटी हे आहे तर ती क्युरॅसिटी जागवण्याचं काम प्रश्न करतात असं मला वाटतं बात क्युरियोसिटी जागण्याचं काम प्रश्न करतं आणि हे फक्त शाळेसाठी नाही तर घरामध्ये पालकांसाठी पण लागू होत सर याच्यामध्ये रमेश ज्ञान रचनावाद आहे सर ज्ञान रचना काय सांगाल आ, मला असं वाटतं की ही सगळी जी पुस्तकं आहेत म्हणजे ज्ञानरचनावाद वाद शब्द आज आपल्या शिक्षकांना परिचित झाला अभ्यासक्रमामधून परंतु या सगळ्या पुस्तकांचा जर आपण सारांश काढला तर तो, तो एका शब्दामध्ये बसवतील तो कारण या पुस्तकातली बहुतेक पुस्तके ही प्रयोगशील शिक्षकांनी लिहिलेली आहे आणि प्रयोगशील शिक्षण म्हणजे तुम्ही ज्ञानाची रचना करत करत विद्यार्थ्यांना ते परिचित करून देणं आणि म्हणून तत्वचंद पुस्तकामध्ये ते जे शिक्षक आहेत कोयाविषी तर ते, ते मुलांना जंगलामध्ये नेतात मुलांना नदीमध्ये पोहायला नेतात किंवा छोटे छोटे प्रकारचे अनुभव मुलांना देतात किंवा नीलच्या शाळेमध्ये त्या शिक्षकाचं म्हणणंच असं आहे की मुलांना कुठलाच उपदेश करायचा नाही तर मुलांना चुकू द्या आणि मुलांना शिकू द्या अशा प्रकारचं आहे किंवा त्या पुस्तकामध्ये ज्याला फ्री ॲट लास्ट नावाचं जे एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तर असं आहे की शिक्षक स्टाफरूम मध्ये बसलेले आणि विद्यार्थ्यांनी येऊन त्यांना जर म्हटलं की आम्हाला या विषयाचं मार्गदर्शन पाहिजे तरच शिक्षक जागेवरून उठणार आणि मुलांना काहीतरी शिकवणार अशा पद्धतीचं वेगळं पुस्तक त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक मुलगा सहा महिने फक्त मासे धरायचं काम करत असतो आणि मासे धरल्यानंतर मग त्याला असं वाटतं की आता काहीतरी दुसरा आपण तर मुलांना स्वातंत्र्य देणं ही तर जो जो ज्ञान आहे हा या संपूर्ण पुस्तकामध्ये आपल्याला एक अंडर थीम असल्यासारखं जाणवेल टीचर नावाचं पुस्तक फार सुंदर आहे आणि ते आमचे नाशिकचे अरुण ठाकूर येस आ, ते गेले तर त्यांनी ते अनु अनुवाद केले तेही पुस्तक खूप छान आहे बरेच आहेत सर मलाच कुठलं आवडलं हो ते सांगतो सर ते म्हणजे अरुण शेवते यांचं नापास मुलांची जी गोष्ट आहे मी स्वतः मी खूप म्हणजे आठवी दा दहावी पर्यंत नेहमी नापास होत आलेला विद्यार्थी आहे त्यामुळे मला हे पुस्तक खूप आवडलं आत्मचरित्रच वाटलं बरोबर सर तर त्याच्यातली नावं वाचली की खरंच मग कधी कधी आपण मार्कांना किती महत्व देतो सर काय म्हणाल तुम्ही याला ने, ते नापास मुलांची गोष्ट वाचल्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की मी महान झालो नाही याचं एकमेव कारण असं की मी नापास झालो नाही असं वाटावं वा, अशी त्या पुस्तकातली सगळी एकूण नाव आहेत तर मला त्याच्यातला महत्वाचा मुद्दा हा वाटतो की नापास मुलांच्या गोष्टीमध्ये की तुमची जी तुम्हाला मुलं तपासण्याची किंवा मूल्यमापन करण्याची शाळांची जी क्षमता आहे तर तुम्ही खूप वरवरचा मानस मानवी जीवन तपासताय हा त्याचा अर्थ आहे म्हणजे जेव्हा शाळेच्या चौकटीमध्ये अपयशी ठरलेली मुलं जगाच्या बाजारामध्ये किंवा जीवनाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात याचा दुसरा अर्थ असा की त्या मुलांच्या त्या क्षमता फुट तपासण्याची फुटपट्टीच तुमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नाही हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून तुमच्या शाळा शिक्षण व्यवस्थेच्या फुटपट्ट्या हे अधोरे आहेत हे ते पुस्तक अधोरेखित करतं आणि म्हणून आहे हो हा बरोबर परीक्षेला पर्याय काय हे जे पुस्तक आहे ते त्या अर्थानेच आहे की आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आता समजा आदिवासी मुलांचं आपण उदाहरण घेतलं तर आदिवासी मुलांना जंगलाचं प्रचंड ज्ञान आहे त्यांना पक्ष्यांचं प्रचंड ज्ञान आहे पण ते तपासायचे आमच्याकडे प्रश्नपत्रिकाच नाहीये आणि त्यांना जे येणार नाही इंग्लिश गणित आलं नाही की आम्ही त्यांना जीवनातून अपयशी ठरून नापास म्हणून बाजूला टाकणार पण त्यांना जे येत ते तपासण्याच्या फुटपट्ट्या आमच्याकडे नाहीत आणि म्हणून जीवनाच्या सर्वांगीण क्षेत्राला स्पर्श करण्याची क्षमता शिक्षण व्यवस्थेची नाही हे नापास मुलांची आपल्याला अधोरेखित करते किंबहुना मूल्यमापन व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था कशी नापास आहे हे जण आपल्याला हे सांगता असता नेहमी वाटत बरोबर सर एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया ते म्हणजे शिक्षकांचं साहित्य किंवा शिक्षकांनी साहित्य निर्मिती का केली पाहिजे हा फार महत्वाचा प्रश्न तू विचारला त्याच कारण असं की कुठल्याही क्षेत्राचे प्रश्न जर समाजाच्या पुढे यायचे असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्या क्षेत्रातलं साहित्य निर्माण झालं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न कधी पुढे आले तर शेतकरी आत्महत्येवर वेगवेगळी पुस्तकं आली किंवा भटके विमुक्त त्यांचे असतील तर आपल्याकडे झालं असं की मागच्या पिढीमध्ये प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर आत्मचरित्र लिहिले त्यामुळं ते त्यांचे प्रश्न समाजाच्या पुढे येत गेले किंवा शिक्षकाचं जगणं शिक्षकाचं मन समाजाला समजत गेलं पण या मधल्या काळात झालं की शिक्षकांनी ज्या प्रकारे लिहायला पाहिजे त्या प्रमाणाचं साहित्य त्यांनी लिहिलं नाही पण परदेशामध्ये तसं झालं नाही परदेशामध्ये टीचर सारखं पुस्तक आहे किंवा पुस्तक आहे किंवा ही सगळी शिक्षक विद्यार्थी आणि वेगवेगळ्या समूहांनी लिहिलेली पुस्तक आहे रवींद्रनाथ टागोर हे यशस्वी शिक्षण तज्ञ समाजापुढे आले शिक्षण निर्मिती शिक्षणाच्या संदर्भात साहित्य निर्मिती केली आणि म्हणून त्याचे दोन तीन फायदे असे होतील की मग शिक्षक अभिव्यक्ती करायला शकतील शिक्षकांच्या शिक्षक मनामधलं जे काही आहे किंवा त्यांच्या शाळांमधली जी काही प्रक्रिया आहे ती पुढे येऊ शकेल पालकांना सुद्धा त्या शाळांमध्ये काय होतं हे त्या प्रमाणात आपल्याला समजू शकेल आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा फायदा असा की समाजाला त्या त्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था कशी होती हे समजायला मदत होते म्हणजे मागच्या शतकातलं शिक्षण कसं होतं त्याच्यात अगोदरचं शिक्षण कसं होतं तर शिक्षणाची ही बखर मी याला नाव या अर्थाने दिलं की जसं इतिहासाची एखादी बखर असते किंवा एखाद्या युद्धाची जशी बखर असते तसं आज ही जी शिक्षकांची पुस्तकं येते ती पुस्तकं राहत नाही तर शिक्षणाचा जो इतिहास आहे ते इतिहासावरचे ते टप्पे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षक वर्गामध्ये जे प्रयोग करतात ते प्रयोग शिक्षकांनी जर ते लिहिले तर ते संपूर्ण जगभर जाऊ शकतात मला सांगा ते आहे की रेल्वेच्या डब्यामध्ये एकोणीसशे अडतीस साली तो शिक्षक ती शाळा सुरू आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या शाळेवर जेव्हा बॉम्ब आणि ते रेल्वेचे डबे उद्ध्वस्त होतात तर आठ वर्ष चाललेली शाळा पण आज आपण शंभर वर्ष किंवा सत्तरऐंशी वर्षांनंतर आज आपण दोघे जण शाळेची आठवण काढतोय ही शिक्षकाची ताकद आहे आणि म्हणून एखादा राज्य करता त्या देशापुरता असतो परंतु जपानमधल्या त्या शिक्षकाची आठवण आज आपण इथं काढतो किंवा मा न्यूझीलंडमधल्या माओरी बेटावर काम करणारी ती टीचर जी सिल्विया शिक्षक आहे तिच्या आजू आज, आज आपण आठवण काढतो तर हे शिक्षकाचं भाग्य आहे की त्या वर्ग खोलीमध्ये त्याने जे प्रयोग केले ते संपूर्ण जगभर पसरतात आणि म्हणून शिक्षकांनी लिहिलं पाहिजे असं कारण शिक्षक हा त्याच्या विद्यार्थ्यांपुरता नसतो शिक्षक केवळ त्याच्या काळापुरता नसतो तो कालातीत असतो आणि शिक्षणाचा प्रवाह हो जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगला शिक्षक त्याचा साक्षीदार असतो म्हणून शिक्षकांनी लिहिलं पाहिजे असं मला वाटतं क्या वा शिक्षकांनी लिहिलं पाहिजे खरंच पुस्तक बदलवतात सर तोतोचांचा एवढा उल्लेख झाला म्हणून सांगतो त्या पुस्तकाने मला इतकं मोटिवेट केलं की मी माझ्या शाळेमध्ये बाहेर जवळजवळ पाचशे फुटाची मोठी रेल्वे करून तिथं क्लासरूम भरवलेले आहे आणि तो सगळा फीज घेत असतो तर खरं शिक्षकांनी लिहिलं पाहिजे तर जागतिक पुस्तक दिनानिमित्त मी सर्व प्रयोगशील टीचर्सला प्रयोगशील पालकांना विनंती करेल की लॉकडाऊनमुळे आपण घरात बसलेलो आहोत तुमच्या घरातली पुस्तकं वाचा प्लस ऑनलाईन पुस्तकाची ऑर्डर करा नंतर लॉकडाऊन संपल्यानंतर हे सर्व पुस्तकं तुम्ही मागवू शकतात बखर शिक्षणासारख्या पुस्तकातले पुस्तका, जेवढे पन्नास पुस्तकं आहेत हे पन्नास पुस्तकं वाचणं म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने एक रिव्होल्युशनरी एक याच्यामध्ये तुम्ही भाग घेता असं मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळ कळवा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रत्येक टीचरपर्यंत हेरंब कुलकर्णी सरांचे विचार पोचवा एवढंच मी सांगेल सर्वांना जागतिक पुस्तक देण्याच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद